झी 24 तास एक पाऊल पुढे. राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाची लखतर वेशीवर टांगली जात असताना नाशिकमध्ये याच विभागात काम करणारे ठेकेदार माती चोरी करतायत. या ठेकेदारांनी बोगस रजिस्ट्रेशन केलंय. असं होत असतानाही ठेकेदाराला पाठीशी घालण्याचंच काम सुरू आहे. ही कागदपत्र बघा. सार्वजनिक बांधकाम ठेकेदाराचं नाव आहे जयकुमार शिंदे, मात्र त्याचं खरं नाव भूषण शिंदे. या ठेकेदाराचा पत्ताही बोगस. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोंदणी कागदपत्रात श्रमिक नगर, मात्र तो राहतो गंगापूर श्रमिक कॉलनी. या ठेकेदारानं इगतपुरीतल्या रस्त्याचं काम घेतलंय, मात्र ते करताना बाजूच्या शेतातली माती चोरली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीत खड्डा पडला. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र कुणीही दाद देत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांना आपण लेखी दिले का भाऊ, याचं नाव डुप्लिकेट आहे, याचा पत्ता अपूर्ण आहे, हे आपण त्यांना लेखी पत्र दिले. याबाबत तुम्ही काय कारवाई करणार आहे ते पण दिले आपण त्यांना, पण त्यांनी काही कारवाई केली ना, आपल्याला उत्तर पण देत नाही. भूषण शिंदे हा शिवाजीराव शिंदे या कनिष्ठ अभियंत्याचा मुलगा असल्यामुळं त्याला पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप होतोय. अशाच पद्धतीनं टेंडरमधल्या चुकाही सांभाळून घेतल्या जात आहेत. आपल्या परिक्षेत्रात दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना कामं द्यायची आणि त्यांच्या क्षेत्रात आपल्या कुटुंबियांना कामं द्यायची अशी साट्या लोट्याची साखळी चालते. सार्वजनिक बांधकाम विभागात असा व्यवहार राजरोसपणे चालतोय. तेरी भी चूप अन मेरी भी चूप या न्यायानं सरळ सरळ धूळफेक केली जातीय. कामाच्या बदल्यात अधिकाऱ्यांना द्यावी लागणारी टक्केवारी, मजुरांचा खर्च आणि केलेल्या कामातून फायदा मिळवण्याचा दबाव, यामुळे ठेकेदाराला चोरी करावी लागली तर नवल काय. याबाबतीत अधिकाऱ्यांना विचारलं असता अधिकारी मात्र काहीही बोलण्यास तयार नाहीत, केवळ कारवाई करू असं जुजबी उत्तर देत वेळ मारून येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास एक पाऊल पुढे.